नंदुरबारचे नवीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी आपल्या कामाचा पदभार स्वीकारला आहे. मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जिल्ह्याचा पदभार बालाजी मंजुळे यांच्याकडे सोपवला. सेवाभाव दृष्टिकोन ठेवूनच प्रशासकीय सेवा आपण करणार आहोत अशी प्रतिक्रिया नवीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली. सर्वात महत्त्वाचा एकच मुद्दा आहे, सेवा आणि केवळ सेवाभाव हा एक आणि एकच दृष्टिकोन ठेवून आपणा सर्व लोकांना या जिल्ह्यात कार्य करायचं आहे. मी स्वतःला सामाजिक न्यायाचा दूत समजतो. आय थिंक माय सेल्फ ॲज अ मॅसेंजर ऑफ सोशल जस्टिस. तुम्ही सर्व लोकांनी ही सेवाभावी आणि सामाजिक न्यायाची दूत म्हणून भूमिका या आजपासून जसं गतकाळात केलं आहे त्याच पद्धतीनं पुढील काळात सुद्धा ही सेवाभावी आणि सामाजिक न्यायाची प्रशासनाला मानवी चेहरा देण्याची वृत्ती आणि दृष्टिकोन समोर ठेवून कार्य करायचं आहे. कलशेट्टी साहेबांबरोबर चर्चा करत असताना त्यांचा महसूल प्रशासन असेल किंवा ग्रामविकास प्रशासन असेल आदिवासी विकास प्रशासन असेल या मी तर म्हणतो प्रशासनच नाही तर कला असेल क्रीडा असेल राजकारण असेल सर्व क्षेत्रामध्ये माणसानं एक काम करताना जे झपाटलेपण आहे ते काम करत असताना सेवाभाव हा दृष्टिकोन ठेवला तर सर्व कामं सोपी व्हायला लागतात, अवघड गोष्टी सोप्या वाटायला लागतात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान आहे की नंदुरबार जिल्हा आदिवासींचा जिल्हा आहे, गरीब आणि मागास भागासाठी आपण काम करतोय ही भावना आपण सगळ्यांनी मनात बिंबवून कोणालाही त्रास होणार नाही. कोणत्याही व्यक्ती कर्मचारी असेल किंवा सामान्य व्यक्ती दलित आदिवासी असेल त्याची हॅरासमेंट होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यायची आहे. मी जिल्हाधिकारी म्हणून म्हणजे तुम्हाला सर्वांना ही सूचना असेल की आपण सर्व जास्तीत जास्त एक न्याय भूमिकेतून लोकांना त्यांच्या समस्या सोडवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तीन गोष्टी एम्प्लॉयमेंट एज्युकेशन आणि एंटरप्रेनर्स या तीन गोष्टींवर जास्ती भर देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.